शेतकरी मित्रांनो मी याच्यापूर्वी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणकोणत्या पिकांची लागवड करावी याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं त्यापैकी वाल या पिकाचं संपूर्ण नियोजन मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे जर तुम्ही अजून बघितलं नसेल तर आय बटनमध्ये नक्की बघा तर आज आपण भेंडी या पिकाबद्दल बोलूया त्याबद्दल संपूर्ण नियोजन आपण जाणून घेऊया जर तुम्हाला संपूर्ण नियोजन जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार शेतकरी मित्रो मे ॲक्टिव्ह फार्मर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रो भाजीपाला पिकामध्ये भेंडी हे जे पीक आहे ते आपल्याला रोज पैसा मिळवून देणारं पीक आहे जर आपण त्याचं योग्य पद्धतीनं नियोजन केलं तर तर मी तुम्हाला अगदी जमीन निवडीपासून ते पहिला तोडा होईपर्यंत आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे तर शेतकरी मित्रो भेंडी हे जे पीक आहे ते तुम्ही सरीवरंबा किंवा पेरणी पद्धतीनं देखील करू शकता आणि तुम्ही जर साधारण एक एकर क्षेत्रावर करत असाल तर त्या दृष्टीनं मी तुम्हाला काही खतं जे आहेत काही औषधं जे आहेत त्याचं प्रमाण सांगणार आहे तर मी माझ्याकडं जी भेंडी केलेली आहे ती सरीवरांब्य पद्धतीनं केलेली आहे आणि छोट्या प्रमाणात केलेली आहे पण मला असं वाटतं की येत्या काळामध्ये भेंडी या पिकाला सर्वात अधिक मागणी असणार आहे त्यादृष्टीनं देखील मिळतील तर आपण या पिकातून मालामाल होऊ शकतो तर शेतकरी मित्र या भेंडी पिकासाठी आपण जमिनीची निवड करताना पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे कारण की आपण जर पावसाळी हंगामामध्ये भेंडी घेत असू तर अधिकच्या अतिवृष्टीमुळे किंवा धुकं असेल यामुळे आपल्या त्या जमिनीमध्ये बुरशी वाढू शकते आणि सगळ्यात मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून तुम्ही पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडली पाहिजे त्याच्यानंतर त्याची खोलवर नांगरणी करा यासाठी करा की भेंडीला सोटमूळ असतं आणि त्याचं पोषण होताना ते विनासायास खोलवर मूळ गेलं पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचबरोबर लागवड करण्यापूर्वी आपल्याला सुडोमोनस बॅसिलियस आणि ट्रायकोडार्मा या ज्या बुरशी कल्चर आहे त्या आणायचं आहे त्याची स्लरी बनवायची आहे आणि त्या नांगरणीवर आपल्याला फवारायची आहे पण त्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर जमिनीची मशागत करून तुम्ही एकतर सपाट सरफेसवर पेरणी करा किंवा सरीवारंभ्य पद्धतीनं बनवा सरीवारंबा पद्धत यासाठी की तुम्ही जर पाण्यावर करत असाल तर आणि जर सपाट सरफेसवर तुम्ही पेरणी करणार असाल तर मात्र तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून देखील भेंडी पीक घेऊ शकता शेतकरी मित्रो लागवड केव्हा करावी शेतकरी मित्रो आपण बारमाही लागवड करू शकतो भेंडी या पिकाची पण जो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा जो कालावधी आहे तो अधिक थंडीचा कालावधी असतो या पिरियडला शक्यतो भेंडीची लागवड करणं तुम्ही टाळा कारण की त्याच्या उगवण क्षमतेवर टेम्परेचर कमी असल्यामुळं परिणाम होऊ शकतो कमी उगवण क्षमता होऊ शकते त्याच्यानंतर तुम्ही जर जमिनीतून जास्त बुरशीचा प्रभाव होत असेल तर अशा वेळेस तुम्ही हिलेट हे जे बुरशीनाशक आहे त्याची ड्रिंचिंग करू शकता आणि त्याला बाहेरच्या बाजूने जेही काही बुरशी जे अटॅक येणार आहे त्याच्यासाठी एम पंचेचाळीस बावीस टी असेल आणि नंतर हळूहळू आपण फॉल्युक्युअर एन्ट्रोकॉल एलियट कवच अशा फवारण्या घेणं गरजेचं आहे यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे भेंडी पिकामध्ये फुलधारणा होणे तर फुलधारणा होण्यासाठी तुम्ही टॉनिकचा व्यवस्थित वापर करा बायोविटा एक्स असेल फॅन्टॅक असेल त्याच्यानंतर इसाबियन असेल क्वांटिस असेल हे वेळोवेळी तुम्हाला फवारणी घेणं गरजेचं आहे कारण की फुल आल्यानंतरही फुलगळ होऊ नये म्हणून या टॉनिकचा आपण वापर करायचा आहे आता खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करताना एकरी तुम्ही दोन दहा सव्वीस सव्वीसच्या ज्या बॅग आहेत त्या वापरणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर झिंक सल्परयुक्त जे मी जिंदा प्रॉडक्ट नेहमी सांगत असतो ते प्रॉडक्ट तुम्ही या दोन बॅगांना कवर करून द्यायचं आहे आणि एक एकरामध्ये पसरून द्यायचं आहे याचबरोबर तुम्हाला वेळोवेळी जे विरघळणाऱ्या खताच्या मात्रा आहे त्या पोषणासाठी वापरणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला साधारण पन्नास दिवशी तुम्ही पहिला तोडा भेंडीचा करू शकता आणि त्या दिवसापासून जर तुम्ही एक, एक एकर भेंडी केली असेल तर रोजचे कमीत कमी पाच हजार रुपये तुम्ही मिळवू शकता आणि एक, एक एकराचे तुम्ही साधारण चार भागात विभाजन करून आपण तोडणी केली पाहिजे आणि आज रोजी जर मार्केटचा विचार कराल तर पंचवीस तीस रुपये किलो भेंडी आहे आणि भविष्यामध्ये वीस रुपये किलोपेक्षा कमी विकणार नाही अशी मला आशा आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही साधारण भेंडी लागवड केल्यानंतर पन्नास साव्या दिवसापासून मालामाल व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला उत्पन्न चांगल्या प्रकारचे निघेल तर अशा पद्धतीनं जर तुम्ही भेंडीचं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला पैसा नक्की मिळेल शेतकरी मित्र अशाच वेगवेगळ्या पिकांच्या माहितीसाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा शिवाय तुम्ही जर आज नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार